रंगपंचमी जवळ आली की हमखास आठवण होते ती पळस फुलाची। भर उन्हाळ्यात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना लाल केशरी रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची झाडे नजरेस पडतात। निसर्ग सौंदर्याचा घटनाक्रमाचा आकर्षण मनाला प्रसन्न करून जातो। लाल केशरी पळस सगळ्यांचा परिचयाचा आहे, मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरात माळराना दुर्मिळ असा पिवळा पळस आढळून आल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाला असून पिवळा पळस फुललेल्याची दुर्मिळ घटना चर्चेचा विषय बनली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे जैवविविधतेने नटलेला माहूर तालुक्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील माळरानात नेहमी दुर्मिळ वनस्पती आढळतात। भर उन्हात सगळी सृष्टी सापडू लागली असता रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर आपल्याला एक झाड फुटलेले दिसते। केसरी लाल शेंदीची रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची झाडे इतर वेळी सर्वसामान्य झाडे, पण वसंत ऋतूच्या आगमनात काळात नेत्रदीप बनून जाते। वसंत ऋतू आला की पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल रंगाच्या फुलांनी भरून जाते। लाल शेंदरी रंगाचे पळस सर्वत्र पाहायला मिळते। झुपकेदार फुलांसाठी प्रसिद्ध हे पळस सगळ्यांचा परिचयाचा आहे, पण पिवळा पळस फुटल्याची दुर्मिळ घटना चर्चेचा विषय बनत आहे। आम्ही जो आहे की दुर्मिळ अशी जी प्रजाती आहे या पळसाची, त्याच्यामध्ये आम्ही पिवळा पळस शोधून काढलेला आहे, जे खास करून जे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे म्हणजे माहूर जे घाट आहे, माहूर ह्या पूर्ण वन परिक्षेत्रामध्ये पिवळ्या रंगाची दुर्लभ अशी जी पिवळ्या रंगाची प्रजाती आहे ती आम्ही शोधून काढलेली आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये लाल रंगाची प्रजाती आपण सगळीकडे बघतो आणि त्याबरोबरच केसरी रंगाची पण प्रजाती आपल्याला पाहावयास मिळते। पण आणखी आम्हाला अशी एक माहिती मिळालेली आहे की या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पांढरा पळस पण आहे, पण अद्याप आम्हाला काही त्याचा शोध लागला नाही। पण एरवी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा फुलू लागतो आणि एकूणच वातावरण जे असं रम्य असं वातावरण होतं जंगलामध्ये, लाल पळस आणि केसरी पळस तसेच आता हा दुर्मिळ असा पिवळा पळस। आयुर्वेदामध्ये याचे खूप उपयोग सांगितलेले गेले आहे, त्याचबरोबर या फुलापासून एडिबल ऑइल बनवल्या जातं असे आम्हाला माहिती मिळालेली आहे। रंगपंचमीनिमित्त खास करून ग्रामीण क्षेत्रामध्ये हे जे लाल रंगाचा पळस आहे किंवा पिवळा पळस आहे किंवा केसरी आहे, त्याच्या पाकळ्या ज्या असतात पाकळ्या, त्या पाकळ्या वाळून टाकतात आणि वाळवल्यानंतर त्याचा नैसर्गिक रंग तयार होतो आणि तो घातक बिलकुल नसतो, म्हणजे त्याचा इफेक्ट कुठलाच नसतो। आणि हा जो रंग आहे तो परमनंट असा कलर लागल्यासारखा होतो, कारण त्याला निघायला बराच अवधी जावा लागतो, याच्यामध्ये कुठलेही हानिकारक तत्व नसतात। हे एकूणच म्हणजे नैसर्गिक एक रंगाचा घटक आहे आणि रंगपंचमीच्या वेळेस जे लोकं असतात ग्रामीण क्षेत्रामधले, खास करून ट्राईब जे आदिवासी लोक आहेत किंवा जंगलात राहणारे लोक आहेत, ते खास करून या रंगाचा उपयोग रंगपंचमीला करतात।